पाहूयात हैदराबादेतील कांदा बाजारभाव 25 जानेवारी 2021 रोजीचे। आवक 100 गाडी म्हणजे 30,000 पिशवी। बाजारभाव नवीन कांदे महाराष्ट्र कर्नाटक व गुलबर्गामधले। लोकल कांदे बाजारभाव 2,600 ते 3,000 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे, तर सरासरी बाजारभाव हे 2,300 ते 2,500 रुपये प्रतिक्विंटलला भेटलेत, म्हणजे जास्तीत जास्त 26 ते 30 रुपये, तर सरासरी 23 ते 25 रुपये बाजारभाव होता। तर गोलटी व जोड कांदा 1,000 ते 2,000 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे विकली जाणी। जुन्या कांद्याचे बाजारभाव पाहूयात। नाशिक नगरमधले काही वकले 2,500 ते 2,600 रुपये प्रतिक्विंटल, तर सुपर बीग 2,300 ते 2,400 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव होते। सुपर मोक्कल साईज 2,000 ते 2,200 रुपये, तर गोल्टा गोल्टी मीडियम 1,500 ते 2,200 रुपयाच्या दरम्यान होते। सुपर दव चोपडा 1,300 ते 1,500, तर खार चोपडा 1,800 ते 1,200 रुपये या दरम्यान विक्री झाली। नाशिकमधील ॲव्हरेज डिस्कलर बदला कांदे 1,500, 1,800 ते 2,000 याप्रमाणे बाजारभाव होते। तर सफेद कांदे 2,200 ते 2,400 रुपये सुपरमधली विक्री झाली, तर सरासरी 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत सफेद कांद्यालासुद्धा बाजारभाव हैदराबाद एपीएमसीमध्ये आज पावयास मिळाले। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करत जा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।